नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे काल शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा लोकसभेची भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून एक नाट्य घडलं आणि काल दिवसभराच्या नाट्यमय ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी पाहून आता माड्याचे जे काही लोकसभेचे उमेदवार आहेत रणजितसिंह निंबाळकर यांनी सुद्धा आता भाजपवरती आपला जो काही प्रेशर आहे आमची उमेदवारी कायम ठेवावी यासाठी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय कारण आज त्यांनी टेंबुर्णी येथील संजय मामा शिंदे यांचं जे काय फार्म हाऊस आहे या ठिकाणी या भाजप विचाराचे जे काही आमदार आहेत आणि जे काही या मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदारसंघातील जे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत किंवा नगरसेवक आहेत यांची एक संविधिक बैठक जी आहे ती आता टेंबुर्णीमध्ये थोड्या वेळामध्ये सुरू होते आहे खरं तर या जी काही बैठक रणजित निंबाळकरांनी बोलवलेली आहे त्या बैठकीला संजय मामा शिंदे जे काही करमाळ्याचे आमदार आहेत माडेचे आमदार बबनदादा शिंदे त्याचबरोबर माळशिरचे आमदार राम सातपुते त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि मान या मतदारसंघाचे जे काय आमदार आहेत जयकुमार गोरे हे पाच आमदार जे आहेत या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळं आता काल अकलूजकरांनी आपली जी काही ताकद आहे ती दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता तशाच पद्धतीनं रणजितसिंह निंबाळकर यांनी मोहिते पाटलांचे जे काही पारंपरिक विरोधक का आहेत संजीव मामा शिंदे आणि बबनदादा शिंदे किंवा सांगोल्याचे शहाजी पाटील यांना एकत्रित करत आम्हीसुद्धा कमी नाही अशा पद्धतीचा एक जो काही संदेश आहे भाजपला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आजच्या बैठकीत नक्की काय घडतंय काल खरंच तर गिरीश महाजन आले होते ते भाजपचे संकटमोचक होते त्यांनी तोडगा काढू आम्ही विजयसिंह मोहिते पाटील हे यांची जी काही नाराजी आहे ना ती भाजपला परवडणारी नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि खर तर या वक्तव्यानंतर निंबाळकर यांनी सुद्धा आता आपली जी काही ताकद आहे या मतदारसंघातली ती दाखवण्याचा जो काय प्रयत्न आहे तो आज केलेला आहे आणि आज टेंबुर्नीमध्ये संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवरती मोहिते पाटील विरोधक जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि या बैठकीमधून नक्की काय समोर येत आहे किंवा कशा पद्धतीच्या घडामोडी घडतायत याची जे काही अपडेट आहे ते तुम्हाला आपली ए बी मराठीवरती देणारच आहे